नोकरीला घाण तरी लावते आज. हॅलो आई. हॅलो, बोल ना. काय ग, कशी आहेस, कसं चाललंय तुझं सर्व? कसलं काय आई, सगळी पनवतीच लागली आहे बघ. का ग, काय झालं? अगं हे सुहास आहेत ना, हे जिथे नोकरीला जायचे ना तिथे यांचा वाद झालाय मालकाशी. त्यांना नोकरीवरून काढून टाकले. आज 3 महिने झाले घरात पगार नाही आहे त्यांचा. आणि त्यांचा मित्र कोण तो? रवी. त्या रवीला यांनी 10,000 रुपये देऊन ठेवलेत. आता वेळेला तो पण परत करत नाही आहे. नुसती चिडचिड करतात आणि म्हणतात माझं नशीबच खराब. अरे देवा, तू एक काम कर, आपल्या गावाकडे ये एकदा, त्या वाकडे बाबाकडे जाऊ, त्यांना भेटू आपण, ते काहीतरी उपाय सांगतील आपल्याला. अगं आई तुला माहिती आहे ना असल्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. अगं बाई, एक वेळेस माझं ऐका तरी. बरं ठीक आहे, विचारून बघते मी यांना. हो माझं नशीबच गांडू आहे, एक काम धडू आहे ना. ऐका, आत्ताच आईचा फोन येऊन गेलाय, म्हणत होती तिकडे गावामध्ये एक वाकडी गुरुजी असतात, त्यांच्याकडे जरा तुमची पत्रिका दाखवायची का? काही सांगतील ते. माझा तर विश्वास नाही असल्या गोष्टीवर, पण तुमचं काय म्हणणं आहे? जाऊ ना आपण, वाकडा तिकडा कसं पण असू दे. आता सगळे प्रयत्न करून झाले आपले, हे पण करून बघू. चालतंय, ठीक ठीक आहे, आवर मग जाऊ आपण लगेच. वाकडे महाराज नमस्कार. वाकडे बाबा, माझ्या जावईला अडचणीत आहे, त्यांना कुठला तरी उपाय सांगा की. तू इथं कशासाठी आला आहेस हे मला चांगलं माहित आहे. तू मूळचा इथला नाहीस, तू दुसऱ्या गावाहून इथे आलेला आहेस. तुझ्या आयुष्यात अडचणी फार आहेत, पण तुला काही एका झटक्यात यश मिळत नाही, त्यासाठी तुला खूप परिश्रम घ्यावे लागतात. उगेस तुझी बायको हुशार आहे म्हणून तुझा संसार टिकलेला आहे. बाबाले पॉवरफुल दिसतोय, डोळे बंद तरी सगळं सांगतोय. उघड्या डोळ्याने आपण बघतो ते कधी सत्य नसतं, मी माझ्या दिव्य दृष्टीतून हे जाणतो. बाबा आता तरी डोळे उघडा ना आम्हाला बघा, नाहीतर थोड्या वेळाने ना तुम्हीच मला दिसायचे नाही, कारण तुमच्यासारखी दिव्य दृष्टी नाही ना मला. अरे तू कम नशिबी तर आहेस, पण तू थोडा बावळट आहेस, कोणाशी कसं बोलावं याचं तुला भान नाही, आणि हीच वृत्ती तुझी तुला मागे खेचतीये. ओ बाबा ते ज्ञान आहे ना, मला नंतर द्या, आधी माझा संसार कसा सरळ होईल ते सांगा. तुझा संसार सरळ होण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे, थांब जरा. हे घे, ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम. हे घे हात पुढकार दर. आता बघ या फळांनी तुला कसं फळ मिळतं ते, आणि थांब एवढ्यात खुश होऊ नकोस. हे घे हात पुढकार. ही सकाळ दुपार संध्याकाळ बरं का, 3 टाइम वल्ल्या पाण्यात घ्यायची आहे काय, आणि मग बघ. हा बाबा तुम्ही सांगता तसंच करतो मी, चला. वाकडे महाराजांचा विजय असो. चला येऊ का महाराज? अरे येऊ का नाही, चालले चल. असू द्या असू द्या या. आणि ते तेवढी दक्षिणा माझी लोन पे कर काय. वाकडे बाबांनी दिलेली पावडर आहे भाई, लय पॉवरफुल दिसते. कशी लागू राहिली पांचेट, पण चला संसारासाठी करावं लागल.
सुहास तुला फोन पे नंबर दे ना. काय रे? अरे तुझ्याकडून पैसे घेतले होते 10,000, ते मारतो तुला. बरं बरं, तुझ्याकडे जो नंबर आहे ना तो फोन पे नंबर आहे. बरं बर, 12,000 रुपये पाठवले तुला, 2,000 रुपये एक्स्ट्रा. 12 कशाला? 10,000 घेतले होते ना माझ्याकडून, 10,000 दे ना. पाहू दे ना. बर तू म्हणतो तर ठेवतो. हा आपलं तसं काही नसतं बरं का. बरं यार, मला टाईम झाला रे तुला पैसे द्यायला. जाऊ दे, एवढं काय पैशाचं काम आहे मागं पुढं होत असतं. हा आले बरं का? आले. हे काय मेसेज पण आलाय. चालतंय येऊ का? हा हा, धन्यवाद. हा भाई, मालकाचा फोन. बोला ना मालक. काय म्हणता? मी वय उद्या कामावर. हा हा, येतो येतो. अहो 9:00 येतो सकाळी. हा हा हा, आईला येऊ. आकडे गुरुजी लयच पावला राव आपल्याला. तो म्हणला तसंच हो राहिलंय सगळं. ऐका, आईचा फोन आला होता आता. ते आपण गुरुजी नाही का त्यांच्याकडे गेलो होतो. हा हा, त्यांना दक्षिणा द्यायचंय 51,121 रुपये. अगं देऊ ना दक्षिणा. तू तर वाकडे गुरुजी ना लयच पावलाय मला. अगं एक एक काम हो राहिलंय माझं पटापट पटापट. पैसे पाठवा. हा मी काय करतो, तुला 5,000 रुपये देतो, बाकीचे तू टाक आणि काही ऐकडून घे. हा चल येऊ का? हा आईला लय चमत्कार केला भाई वाकड्या गुरुजीनं. काय दान का माझं नशीब चमकलंय राव. दारात 500 ची नोट सापडली. कुठं मास्तर? काय आमदा श्रद्धेवर लेक्चर यायला चालले काय? अहो कशाला वेळ व्हायला घालता तुमचा? ह्या देशात आहे ना देव आहे म्हणून श्रद्धा आहे आणि बुवाबाजी म्हणून चमत्कार आहेत, बाकी काही नाही. म्हणजे तू मानतो या बुवाबाजीला? नाही, आधी नव्हतो मानत बरं का. हे बुवाबाजी, ते भुताटकी, भोंदू बाबा अजिबात मानत नव्हतो. पण त्या वाकडे गुरुजीकडे गेल्यापासून आहे ना मानायला लागलो. अहो काय चमत्कार चाललेत माझ्या आयुष्यात. काय सांगतो? म्हणजे या असल्या गोष्टीवर तू पण विश्वास ठेवतो? हा विश्वास ठेवायला लागलो मास्तर. हे बघा, एका मित्राने ना 3 महिन्यापूर्वी माझ्याकडून 10,000 रुपये घेतले होते आणि फोन उचलत नव्हता आणि पैसे देत नव्हता. हो आता सकाळी त्यांनी मला 10,000 रुपये देऊन गेला. तो अचानक पैसे आले कस काय त्याच्याकडं? अरे त्याची परिस्थिती बदलली असेल. हा किंवा हा निव्वळ योगायोग पण असू शकतो ना. नाही हो, चमत्कार असेल असं म्हणतो. लाव बरं त्याला फोन. बर हॅलो रवी. हॅलो, बोल ना रे सुहास. अरे एवढे दिवस तुझ्याकडे पैसे नव्हते, काय नव्हते, अचानक कस काय परिस्थिती बदलली? अरे ती तर अजून पण नाही रे, पण माझी बायको पूजा ती वाकडे गुरुजीकडे गेली होती, ते वाकडे गुरुजींनी तिला 12,000 रुपये दिले. तो बोलला की तुझ्या नवऱ्याला कोणाला तरी देणं लागतंय, तेवढे देऊन टाक. अरे म्हणजे ते वाकडे गुरुजीची किमय होय. हा बर बर, बघितलंस हे असं आहे सगळं. बर ठीक आहे. आता हे बघा, मालकाचं माझं ना एवढं डेंजर भांडण झालं. मालक बोलत नव्हता माझ्यासोबत आणि मला त्यांनी कामावरून काढून टाकलं होतं. अच्छा. हो सकाळी त्याचा फोन आला, मला माफी मागितली आणि सकाळी कामावर सुद्धा बोलवलं उद्या. कस काय? अरे बाबा त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल. नाही नाही, चमत्कार असणाऱ्या. चमत्कार वगैरे काही नाही, तुला बघायचं. लाव बरं त्यांना फोन. मालकाला का? हा हॅलो. हॅलो मालक. हा बोल सुहास. अहो तुम्ही कोणाला माफ करत नाही, म्हणजे आपण एवढं भांडण केलं, तुम्ही बोलत नव्हते माझ्यासोबत, मग तुम्ही माझी माफी मागितली आणि मला कामावर पण बोलवलं, कस काय बरं? हे बघ सुहास, मी आणि आमचं कुटुंब एका माणसाला खूप मानतो, ते म्हणजे वाकडे गुरुजी. त्यांचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा ते म्हटले, तुझं सर्वात जास्त एका व्यक्तीशी भांडण होतं, त्याची माफी माग आणि त्याला कामावर बोलून घे. बस एवढंच केलं मी.
बघितलंस, ही सगळी त्या वाकडे गुरुजींनी स्वतः रचलेली चाल होती आणि त्याच्यात तुम्ही फसत गेलात. बरं ते सगळं ठीक आहे, मग आता मला 500 रुपयाची नोट सापडली, हे बघा कस काय. 500ची नोट सापडली ना, ती शोधत मी येत होतो. अरे ती माझीच नोट पडलेली धरा. नाही पाहिजे तुला ती? अहो एवढ्या मोठ्या माणसाची नोट मी घेतली तर मला पाप लागल ना. जोशी मास्तर, तुमच्यामुळे माझे डोळे उघडले. अहो ह्या गोष्टीमध्ये मी अजून अडकत चाललो होतो. कसं आहे माहिती का सुहास, माणूस जेव्हा अडचणीत सापडतो ना तेव्हा त्याला कुठलाच मार्ग सापडत नाही, तेव्हा तो वाट दिसेल तिथं पळस सुटतो आणि मग आंधळं होऊन तो प्रत्येक गोष्टीवरती विश्वास ठेवू लागतो. कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवतो, त्याला अंधश्रद्धा म्हणतात. अरे आज जग कुठं चाललंय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल सारखी टेक्नॉलॉजी आहे, तरी सुद्धा माणसं या बुवाबाजीवर विश्वास ठेवतात, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. माणसाच्या मनगटातली ताकद जेव्हा संपते ना तेव्हा तो असल्या गोष्टींवरती विश्वास ठेवू लागतो. अरे माणसाने मनगटापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवला पाहिजे, कष्ट करावं, कष्ट हेच भांडवल. हा पण नुसतं कष्ट करू नका, थोडं चलाखही राहा. कष्ट करा, चलाक राहा, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल. चल येतो मी.